दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कुणाला हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता गृहमंत्रालयाची एंट्री होणार का या मुद्द्याची चर्चा सुरू झाली आहे. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरनं दोनही गटांना परवानगी नाकारल्याची शक्यता सध्या व्यक्त होते. शिवसेना आणि शिंदे गट या दोघांनीही शिवाजी पार्कसाठी अर्ज केलाय पण पालिकेनं या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही पण शिंदे गटाला बीकेसीच्या मैदानाची परवानगी मिळतीय. अधिक माहिती रौनक कुकडे आपल्याला देतील. रौनक, पालिका निर्णय देत नाहीये, शिवाजी पार्कचा निर्णय दसरा मेळाव्यासंदर्भात आता कुणाच्या कोर्टात जाण्याचा अंदाज आहे? मुख्यतः जर बघितलं ज्ञानदा तर पालिकेने या संदर्भातला जो लॉ अँड ज्युडिशियरीकडे त्यांचा अभिप्राय जो आहे तो मागितलेला आहे आणि जी सूत्रांच्या वतीनं सध्या माहिती उपलब्ध होते आहे, काल ज्या पद्धतीनं उद्धव गटच्या वतीनं अनेक नेत्यांच्या वतीनं अशा स्वरूपाची भाषा व्यक्त करण्यात आली की कुठल्याही परिस्थितीत परवानगी जर नाही दिली महानगरपालिकेने तरी शिवाजी पार्कमध्येच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, त्यानंतर आता अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि मुख्यतः सूत्रांच्या वतीनं जी माहिती उपलब्ध होते आहे त्यानुसार या सगळ्या प्रकरणात आता गृह विभागाची देखील एंट्री होऊ शकते. मुख्यतः महानगरपालिका गृह विभागाचा अभिप्राय या संपूर्ण संदर्भात मागू शकते आणि लॉ अँड ऑर्डर जर बिघडत असेल तर या दसरा मेळाला परवानगी द्यायची की नाही या संदर्भातला देखील निर्णय जो आहे तो महानगरपालिका घेऊ शकते. मुख्यतः हा निर्णय घेतल्यानंतर एक पर्याय निश्चितपणे उद्धव गुटकडे किंवा शिंदे गुटकडे उपलब्ध असेल तो हायकोर्टाचा असेल. मात्र जी माहिती सूत्रांच्या वतीने उपलब्ध होते आहे की संपूर्ण प्रकरणात गृह विभागाची एंट्री होऊ शकते आणि दोन्ही लोकांना ज्या लोकांनी या संपूर्ण संदर्भात महानगरपालिकेकडे अप्लिकेशन केलेलं आहे दोघांची परवानगी जी आहे ती नाकारण्यात येऊ शकते. ज्ञानंद रौनक, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.